नमस्कार, सबका फिर से स्वागत है। मैं इब्राहिम आपके साथ। शहर बेंगलुरु में आज शिवाजी नगर कॉन्स्टिट्यूएंसी में अलसूर की वार्ड कमेटी से बीजेपी के तकरीबन 50 लोगों ने जो है कांग्रेस में ज्वाइन किया है। जी हाँ दोस्तों, एमएलए रिजवान अरशद के कामों को देखकर आज तकरीबन 50 नौजवान लड़कों ने बीजेपी छोड़ के कांग्रेस ज्वाइन किया है। इसी सिलसिले में भी एमएलए रिजवान अरशद का ये कहना है कि जिस तरह से आज हालात है, जिस तरह से कांग्रेस बढ़ती जा रही है और शिवाजी नगर कॉन्स्टिट्यूएंसी का जो डेवलपमेंट है, उस डेवलपमेंट को देखकर जो नौजवान है उन्होंने अप्रोच किया है एमएलए रिजवान अरशद से और कहा कि हम लोग को बीजेपी छोड़ना है और कांग्रेस में ज्वाइन होना है। तो चलिए इसी सिलसिले में बात करेंगे यहाँ के एमएलए रिजवान अरशद से। हम रिजवान सर, हम डिस्ट्रिक्ट मत ब्लॉक राजेंद्र नम पक्ष के कांग्रेस पक्ष के नम रिजवान साहेब नेतृत्व में नम डीसीसी शेखरण्ण नेतृत्व में नम उमेश और रोहित और नम फ्रेंड्स इवरेला इवत्तु बीजेपी पक्ष बिट्टु ईग नम कांग्रेस पक्ष सेरिदारे अवरिगे नावु स्वागत माड्तीवि। देखिए, हमारे कॉन्स्टिट्यूएंसी के युवा मोर्चा प्रेसिडेंट रोहित सुकुमार, हमारे बीजेपी के अलसूर वार्ड के प्रेसिडेंट उमेश वासुदेवन, हमारे धनराज बीजेपी के लीडर और कार्णिक राज बीजेपी के लीडर, इन सब लोगों ने मिलकर तकरीबन 100 वर्कर्स के साथ कांग्रेस में शमूलियत हासिल की है। कांग्रेस पार्टी को इन्होंने ज्वाइन किया है। मैंने और डिस्ट्रिक्ट कांग्रेस कमेटी के सदर जनाब शेखर साहब ने उनको वेलकम किया है और अलसूर वार्ड में हमको अच्छी ताकत मिली है इन सब के आ जाने से। और इनका ये कहना था कि बहुत सालों से इन्होंने बीजेपी के लिए काम किया, लेकिन पावर में आने के बाद बीजेपी जो कर रही है उससे ये लोग उतने खुश नहीं हैं। और शिवाजी नगर क्षेत्र में कॉन्स्टिट्यूएंसी में जो डेवलपमेंट हो रहा है पिछले 2 साल से, उस डेवलपमेंट में ये लोग बहुत खुश हैं और इस डेवलपमेंट की वजह से ये लोग साथ आना चाहते हैं और आने वाले दिनों में इस समाज को एक कर और अच्छा डेवलपमेंट कॉन्स्टिट्यूएंसी में हो, एरिया में हो, इसको करवाने के लिए कांग्रेस पार्टी ज्वाइन करके हमारे साथ हाथ जोड़ने का काम इन्होंने किया है। मैं इनको वेलकम कर रहा हूँ। ಬಿಜೆಪಿಯಲ್ಲಿ ಇರುವಾಗ ನಮ್ಮ ರಿಜ್ವಾನ್ ಸಾಹೇಬ್ರನ್ನ ಮೀಟ್ ಮಾಡಿದ್ದೆ। ರಿಜ್ವಾನ್ ಸಾಹೇಬ್ರ ರಿಜ್ವಾನ್ ಸರ್ ಅವರು ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಐಡಿಯಾ ಶಿವಾಜಿನಗರ್ ಮತ್ತು ನಮ್ಮ ವಾರ್ಡ್ಗೆ ಅವರು ಇಟ್ಕೊಂಡಿರೋ ಐಡಿಯಾ ನಮ್ಮದು ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ತುಂಬ ಆಸೆ ಇತ್ತು, ಈ ಥರ ಎಲ್ಲ ಮಾಡಬೇಕು ಅಂದ್ಬಿಟ್ಟು ನಮ್ಮ ಬಿಜೆಪಿಯಲ್ಲಿ ನಮ್ಗೆ ಆಪರ್ಚುನಿಟಿ ಸಿಕ್ಕಿಲ್ಲ। ಇವಾಗ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಲ್ಲಿ ನಮ್ಮ ರಿಜ್ವಾನ್ ಸಾಹೇಬ್ರು ಅವರು ಇದೇ ನಮ್ಮ ಐಡಿಯಾನೇ ಅವ್ರು ಇಟ್ಕೊಂಡು ಒಳ್ಳೆ ಚೆನ್ನಾಗಿತ್ತು ಅವ್ರದ್ದು। ಅದಕ್ಕೆ ಮೇನ್ ಅಜೆಂಡಾ ಏನಂದರೆ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಫಾರ್ ಅವರ್ ಏರಿಯಾ, ಅದು ಇಂಟೆನ್ಷನ್ ಅಂದರೆ ಸೇರಿದ್ದು। ಓಕೆ, ಆ್ಯಸ್ ಅ ಪರ್ಸನ್ ತುಂಬ ಒಳ್ಳೆಯವರು, ವೆರಿ ಗುಡ್ ಜೆಂಟಲ್ಮ್ಯಾನ್। ಓಕೆ, ದೇರ್ ಇಸ್ ನಥಿಂಗ್ ಟು ಹೈಡ್ ವಿತ್ ಹಿಮ್, ಸೊ ವಿ ಫೆಲ್ಟ್ ರೈಟ್ ಪ್ಲೇಸ್ ಟು ಬಿ ವಿತ್ ಅ ಗುಡ್ ಲೀಡರ್, ಸೊ ವಿ ಜಾಯಿಂಡ್ ರಿಜ್ವಾನ್ ಸರ್ ಆ್ಯಂಡ್ ಆ್ಯಸ್ ವೆಲ್ ಟು ದ ಕಾಂಗ್ರೆಸ್। ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿ ನಮಗೆ ಫ್ರೀಡಮ್ ಅಷ್ಟು ಇರಲಿಲ್ಲ, ಬಿ ಜೆ ಪಿಯಲ್ಲಿ ಸಿಕ್ಕಾಪಟ್ಟೆ ಒನ್ ಪಾರ್ಟಿ ಒನ್ ಲೀಡರು ಸಿಂಗಲ್ ಅಜೆಂಡಾ ಅವ್ರದ್ದು। ನಮ್ಗೆ ಇಲ್ಲಿ ಬಂದರೆ ಸಿಕ್ಕಾಪಟ್ಟೆ ಡೆಮೋಕ್ರೆಸಿ ಇತ್ತು, ಡೆಮೋಕ್ರೆಟಿಕ್ಲಿ ವಿ ವರ್ ಏಬಲ್ ಟು ಏನೋ ವರ್ಕ್ ಆರ್ ಸೆಲ್ಫ್, ಸೊ ಆ ಇಂಟೆನ್ಷನಿಂದ ಇಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದು। ಆಜ್ ಹಮಾರ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಾರ್ಟಿ ಜೋ ಹಲ್ಸೂರು ವಾರ್ಡ್ಗೆ ಉಮೇಶ್ ಅವ್ರ ರೋಹಿತ್ ಬೋಲ್ಕರ್ शाकर यूथ प्रेसिडेंट है और उनके साथ में 150 आदमी मिलकर आज हमारी पार्टी में जॉइंट हुए हैं। मैं इन लोगों को मुबारकबाद देता हूं और ये पार्टी के लिए और हमारे एमएलए साहब के साथ मिलकर काम करना चाहते हैं। बीजेपी में क्या नाराजगी है सर पार्टी में है, वो उनकी क्या नाराजगी है मालूम नहीं। हमारे जो एमएलए का काम है, जो इम्प्रूवमेंट है, जो एरिया डे टू डे जो इम्प्रूवमेंट हो रहा जा रहा है, वो इम्प्रूवमेंट देख लेकर ये पूरा यूथ है
ये यूथ लड़के आजकल के नौजवान लड़के इन लोगों को क्या है काम पसंद आया, एमएलए के साथ जो एमएलए का काम पसंद आकर वो खुद उनके तरफ से पार्टी बीजेपी छोड़कर हमारे कांग्रेस पार्टी में एमएलए के साथ मिलकर काम करने के लिए पार्टी में जुड़े हैं। ನಾವು ಬಂದು ಇಷ್ಟು ದಿವಸ ಬಿ ಜೆ ಪಿಲಿ ಇದ್ವಿ, ಇವಾಗ ನಮ್ಮ ರಿಜ್ವಾನ್ ಸರ್ ಅವರು ಮಾಡ್ತಾರೆ ಕೆಲಸ ಎಲ್ಲ ನೋಡಿ ಇವತ್ತು ಬಂದು ಬಿ ಜೆ ಪಿಯಿಂದ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸೇರಿದ್ವಿ. ಬಿ ಜೆ ಪಿಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಇಷ್ಟು ದಿವಸ ನಾವು ಕೇಳಿದ್ವಿ, ಅವ್ರದೇ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಇತ್ತು, ಆದರೆ ಏನು ಕೆಲಸ ಏನು ನಮ್ಮ ಕ್ಷೇತ್ರಕ್ಕೇನು ಮಾಡಿಕೊಟ್ಲಿಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ಇದು ಮಾಡಿಕೊಂಡೆ ಇವಾಗ ಬಂದು ನಮ್ಮ ರಿಜ್ವಾನ್ ಸರ್ ಅಪ್ಪನ ಸೇರಿದ್ವಿ. ಏನು ಕೋಪ ಇದೆ ಸರ್ ನಿಮ್ಮ ಬಿ ಜೆ ಪಿಯಿಂದ ಅಷ್ಟೊಂದು? ಏನೂ ಇಲ್ಲ, ನಮ್ಮ ಕ್ಷೇತ್ರಕ್ಕೆ ಬಂದು ಏನು ಬಂದು ಇನ್ನೂ ಅನುದಾನ ಏನು ಕಡಿಮೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಏನು ಕೆಲಸ ಏನು ಮಾಡಿಕೊಟ್ಲಿಲ್ಲ. ರೂಲಿಂಗ್ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಬಿ ಜೆ ಪಿ 4 ವರ್ಷ ಇದೆ, ನಮ್ಮ ಕಾನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂನ್ಸಿಯಲ್ಲಿ ತಮಿಳವರು ಇರೋರಿಗೆ ಏನು ನಮ್ಮ ಏನು ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಏನು ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿಲ್ಲ. ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಏನು ದೂರು ಕೊಟ್ಟಿಲ್ವ ನೀವು? ನಾವು ಬಂದು ಪಾರ್ಟಿಯಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಹೇಳಿದ್ವಿ, ಆದರೆ ಏನು ಇದು ಮಾಡಲಿಲ್ಲ. ನಮ್ಮ ಎಮ್ ಎಲ್ ಎ ಸಾಹೇಬರು ಬಂದು ಇವಾಗ ತಮಿಳು ಸ್ಕೂಲ್ ಕಟ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ನಮ್ಮ ತಿರುವಲ್ಲೂರು ಸ್ಟ್ಯಾಚ್ಯು ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಇದೆಲ್ಲ ನೋಡಿನೇ ಇವಾಗ ತಮಿಳವರು ಎಲ್ಲ ಬಂದು ಅವ್ರ ಜೊತೆ ಬಂದು ಸೇರ್ಕೊಂಡ್ಬಿಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ.